उमेदवारी मागे घेतली आणि ती निवडणूक बिनविरोध केली. अशीच परंपरा महाराष्ट्राची आहे, ती सगळ्यांनीच कायम ठेवली पाहिजे. एवढं तुम्ही आवाहन करता का की या निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे? खऱ्या अर्थाने जी परंपरा सगळ्यांनी जपली पाहिजे. लोकांनी परंपरा जी आहे ती जपावी. त्यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा देखील दाखला दिला नाही. बरोबर आहे, त्यांचा परंपरा आहे, पण अंधेरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली नाही. निवडणूक झाली, भारतीय जनता पक्ष निवडणूक लढला नाही. पण नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी मृत आमदारांच्या घरातले जवळचे नातेवाईक उभे होते, तरी त्या निवडणूक झाल्या. अंधेरीची पोटनिवडणुका अपवाद होती, ती मुंबईत निवडणूक होती आणि भारतीय जनता पक्षाला जिंकण्याची अजिबात संधी नव्हती. पण तरीही काल रात्री अजितदादा पवार, जयंतराव पाटील, सुनील तटकरे हे सगळे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते काल मातोश्रीवर आले होते. आम्ही सगळे बसलो आणि त्या संदर्भात, या दोन पोटनिवडणुका संदर्भात काय पावलं टाकायची, कोणता निर्णय घ्यायचा, या संदर्भात चर्चा झाली. आज उद्याकडे परत एकदा त्याच्यावरती आपण निर्णय घेऊ. पण निवडणूक लढली तर जी चिंचवडची जागा आहे ती शिवसेनेनं लढावी असं आमचं सगळ्यांचं मत. पुण्यातल्या जागेबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये निर्णय होईल, कसबा. पण इकडली जागा जी आहे, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जी जागा रिक्त झालेली आहे, तिथे शिवसेनेनं ती जागा लढावी अशा प्रकारची चर्चा साधारणात झाली, त्याच्यात निर्णय होईल. याचा अर्थ निवडणूक ही अटळ? आम्ही ह्याच्यावर सुद्धा चर्चा केली की ही निवडणूक कशा प्रकारे आपल्याला टाळता येईल का. घरातले लोक आहेत मृत आमदारांचे, त्याच्यावरही आम्ही चर्चा केली. उद्धव ठाकरे साहेब स्वतः होते, आता इतर प्रमुख जे आमचे सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करू त्या संदर्भात. पण साधारण कालच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा सूर आहे, निवडणूक लढायला हरकत नाही. कारण जरी आम्ही निवडणुकीतून दूर राहिलो तरीही ती निवडणूक होणारच आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरतील आणि निवडणूक सर, परंतु मुख्यमंत्र्यांनी असा बघा, संस्कृती महाराष्ट्राची काय आहे आणि त्या संस्कृतीची सध्या कशी रोज पायमल्ली होते ते कोणी सांगायला नाही. पंढरपूर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीसुद्धा ही संस्कृती कुठे दिसली नाही, अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारण. मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात काल चर्चा आमचा कसं